दादा मला सांगा, तुम्ही शिवसैनिक आहात, काय बैठक झाली खोतकर साहेबांच्या घरी? आदरणीय अर्जुनभाऊ खोतकर साहेबांच्या घरी उद्या आमचा निर्धार मेळावा आहे. त्या मेळाव्याच्या निमित्त आदरणीय अर्जुनभाऊ खोतकरांच्या निवासस्थानी आमची शिवसैनिकाची बैठक झाली आणि बैठकामध्ये ठरलं की उद्या शिवसेनेचा मेळावा आहे, मेळावा निश्चितपणे चांगला होणार. शिवसैनिकाच्या भावना काय शिवसैनिकाच्या भावना आदरणीय अर्जुनभाऊ खोतकर साहेबांनी ऐकून घेतल्या, त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. उद्या मेळाव्यानंतर ठरेल काय असं विषय ठरायचा. काय मेळाव्याचा विषय काय? मेळाव्याचा विषय शिवसेनेचा मेळावा आहे. आदरणीय अर्जुनभाऊ खोतकर उद्या शिवसेनेचा मेळावा घेणार आणि शिवसेनेला तिथून संबोधित करणार. काय संबोधणार? आता ते उद्या झाल्यानंतरच कळेल ना. काय नाव तुझं? माझं नाव शैलेश घुमारे. भाऊ, काल दानवे आले होते आपल्याला भेटीला, त्यानंतरची काय प्रक्रिया आहे? नाही, त्यानंतर मी गोला पांगरीच्या सभेला गेलो. माननीय मुख्यमंत्री महोदयाचा फोन आला होता मला, शिवसैनिकांची बैठक तातडीनं घेऊन टाका, एक मेळावा घेऊन टाका शिवसैनिकांचा. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आज शिवसैनिकांचा मेळावा या ठिकाणी उद्याच्या सभेसाठी पूर्वतयारीसाठी हा मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये शिवसैनिकाच्या प्रचंड तीव्र अशा प्रकारच्या भावना होत्या, त्या सर्वांच्या भावना ऐकून घेतल्या आणि त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. झालेत कशा? अर्थात झालेलेच. उद्या काय मेळावा आहेत का? हो, मग काय प्रश्नच नाही. मेळाव्यामध्ये काय दिशा ठरणार? नाही, आजचा दिवस उजाडल्याशिवाय उद्याचा दिवस जात नाही ना. आजचा दिवस नाही 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 नाराजी नाही, नाराजी नाही, संपली नाराजी. जो काही काळ तुमच्या आमच्यावरती मागच्या काळात अन्नामध्ये बितला तो निश्चितपणे डोळ्यांकडून या ठिकाणी जात होता. मला आठवत आहे त्या दिवशी माझ्यावर विजेची धार पडली, त्या संपूर्ण घराला सीआरपीएफच्या जवानांनी घेरलं होतं. त्या दिवसापासून तर सर्वांची गळा भेट इथपर्यंत सर्व गोष्टी मला आठवतात. मला याची जाणीव आहे की मलाही विसरता येणं शक्य नाही, तुम्हालाही विसरता येणं शक्य नाही. परंतु आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा कराव्या लागतात. आज ले पाइक.